मोठ्या बातमीनं सुरुवात करतोय. मराठवाड्यातला पाणी प्रश्न विधानसभेत चांगलाच गाजला. यावेळी विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आमदारांनी ही घोषणाबाजी केली. मराठवाड्यावर अन्याय केला जात असल्याचा निषेध करत मराठवाड्यातल्या शिवसेना आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पासाठी सरकारनं पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली. यावर आवश्यक ते सर्व अशी ग्वाही पाणी पुरवठा मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहाला दिली. दादा, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही मी आधी सांगितलं, मराठवाड्याला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्याकरता जे काही निर्णय घ्यायचा असेल तो सरकारने घ्यावा. विरोधी पक्ष नेते आणि बाकीचे सगळे आमदार आम्ही त्या गोष्टीला पाठिंबा द्यायला तयार आहोत. त्याकरता त्यांनी मराठवाड्याला चांगल्यातलं चांगले पॅकेज आजच्या जाहीर करावं. की या मराठवाड्यावरती अन्याय सातत्याने झालेला आहे. माननीय मंत्री महोदयांची विनंती आहे, एक विशेष बैठक माननीय मंत्री महोदयाने या ठिकाणी घ्यावी आणि मराठवाड्याचे 12,000 कोटी मराठवाडा द्यावे. अध्यक्ष महाराज, ही विनंती अध्यक्ष मी या ठिकाणी करतो. स्कीमच्या माध्यमातून पैसा त्यातून करू, डिपर पेमेंटच्या माध्यमातून करू, कर्जरोखेकडे कर्जरोखे काढू किंवा कर्ज लागला आपण कर्ज काढू. परंतु या शासनाने या ठिकाणी ठरवलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय वित्तमंत्री यांनी आम्ही ठरवलेलं आहे की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जी अपूर्ण काम आहे सिंचनाची ते आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहेत. आणि त्यासाठी ज्या माध्यमातून लागलेत त्या माध्यमातून आम्ही पैसे उपलब्ध करू. परंतु मराठवाड्याला न्याय दिल्याशिवाय आता आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत. दीपक, विरोधकांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा उचललेला आहे, शिवसेनेनंही सुरात सूर मिसळवलेला आहे, सरकार समोर आता नेमकं काय उत्तर देण्याची कसोटी आहे आणि अजित पवारांनी टाकलेली जी गुगली आहे की मराठवाड्या संदर्भात पॅकेज जाहीर करा, या सगळ्याला फडणवीसांकडनं काय उत्तर येईल, काय अपेक्षित आहे? ऋषी, काल मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आणि मराठवाड्याच्या इतर प्रश्नावरती विधानसभेमध्ये चर्चा झाली होती आणि आज त्याला पाणी पुरवठा आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात उत्तर देताना एकूण निधीच्या तरतुदीबद्दल असमत दर्शवली, कारण मराठवाड्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण 12,000 कोटी रुपयांची गरज आहे आणि सरकारने आता केवळ 907 कोटी रुपये दिलेले आहेत आणि 907 कोटी रुपयात प्रकल्प पूर्ण होणं शक्य नाही, स्वतः गिरीश महाजन यांनी सांगितलं. परंतु आपण भविष्यात या संदर्भात पैसा उपलब्ध करून द्यावा असं आश्वासन दिलं. परंतु विरोधकांचं त्याचबरोबर शिवसेना आमदारांचं सुद्धा मराठवाड्यातील या उत्तरावर समाधान झालं आणि विरोधकांबरोबर शिवसेना आमदारांनी सुरक्षित मिसळून सरकार विरोधात घोषणाबाजी केली आणि मराठवाड्यावर अन्याय करणारा सरकारचा धिक्कार असो अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेनेच दिल्या. त्यामुळे निश्चितच आज शेवटच्या दिवशी मराठवाड्याच्या प्रश्नावर सरकारला शिवसेनेच्या आमदारांकडनं घरचा आहेर मिळाला आणि सरकारच्या काही अडचणी काही प्रमाणात वाढल्या असं म्हणावं लागेल. आता या संदर्भातलं उत्तर संपलेलं आहे. गिरीश महाजनांनी आश्वासन दिलंय की अधिवेशन आज संपत असलं तरी मराठवाड्याच्या प्रश्नावर आपण मराठवाड्यातील सर्व आमदारांची बैठक घेऊ आणि या संदर्भात मार्ग काढण्याचा निर्णय करू. त्यामुळे आता सध्या सरकारने हे आश्वासन देऊन विरोधकांना आणि स्वतः मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला काही प्रमाणात शांत केलं असं म्हणावं लागेल. नक्कीच, या सगळ्या संदर्भात आता विरोधक कशा पद्धतीनं अधिवेशनानंतर आक्रमक राहणार यावरच मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाचं सरकारकडनं मिळणारं उत्तर हे अवलंबून असेल. धन्यवाद दीपक या सगळ्या महत्वाच्या बातमीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.